ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार भास्करराव जाधव रत्नागिरी दौऱ्यावर आले होते, त्यावेळी मच्छीमार बांधव यांना पर्ससीन मासेमारी करताना शासकीय नियमांचे अधीन राहून येणाऱ्या अडचणींबाबत आपण जो प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता त्या प्रश्नाबाबत नेमकं काय झालं असं विचारलं असता याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला असून यापुढे पर्ससीन मासेमारी ही आता 10 महिन्यांपर्यंत करता येईल अशी ग्वाही दिली आहे। ही मच्छीमारी करताना 10 नॉटिकल मैलाच्या पलीकडे करता येईल। ते करत असताना नौका मालकांना VTS प्रणालीचे मशीन त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नौका मालकाने आपल्या नौकेवर बसवून घ्यावं अशी अट घातली आहे। आमदार भास्करराव जाधव यांच्या स्पष्टीकरणानंतर सदर निर्णय मच्छीमारांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही असं सांगितलं असता तो आपणापर्यंत न पोहोचण्यासाठी कुठेतरी कटुकारस्थान होत असल्याचं मत आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केलंय। मात्र मच्छीमारांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही, झालेला निर्णय आपणापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल अशा प्रकारची त्यांनी खात्री दिली आहे। आमदार भास्करराव जाधव यांनी दिलेल्या खात्रीमुळे बहुसंख्य मच्छीमारांचं समाधान झालं असून या आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या इथून पुढे आणखी येण्याची शक्यता असल्याने त्यावेळी मात्र आपण यावेळी जसे मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहिलात तसेच पुढे देखील राहावं, सध्या आम्हाला तुमच्याशिवाय वाली नसल्याचं मच्छीमारांनी म्हटलं आहे। माननीय शरद पवार फक्त यांनीच आमच्या समस्या समजून घेतल्यात, आम्हाला डिझेलच्या बाबतीत मार्गदर्शन केलं, तसेच नेपाळवरून येणारे खलाशी याबाबत देखील येणाऱ्या अडचणी सोडवल्या आणि मिरकरवाडा बंदरातील टप्पा 2 चे काम देखील मंजूर केलं, डिझेल परताव्याबाबत योग्य तो निर्णय केला, तसेच आपण देखील आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शेखर निकम, ज्येष्ठ नेते कुमार शेटे, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष यासिन मामू, उपस्थित सर्व मच्छीमार बंधू, तालुकाध्यक्ष सचिन उर्फ बबलू कोतवडेकर, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक उमेश शेटे, नगरसेवक सईद पावसकर, सुदेश मयेकर, रुबीना मालवणकर, महिला शहराध्यक्षा सिद्धिताई कदम, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, तालुका संघटक मामा मयेकर, तालुका उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, तालुका सदस्य नारायण खोराटे, माजी नगरसेवक शरीफ दर्वे यावेळी उपस्थित होते। येथील मच्छीमारांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी यापूर्वी मी आपल्या पाठीशी होतो, आताही आहे आणि भविष्यातही राहणार आहे अशी खात्री दिली असल्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय।